चौकशी समितीला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दिलेल्या 40 मुद्द्यांच्या अभिप्रायात गंभीर मुद्द्यांची सत्य माहिती लपवून दिशाभूल करणारे खुलासे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अभियांत्रिकी विभागाकडून देण्यात आलेले आहेत सभापती महोदय. सभापती महोदय, सन्माननीय दरेकर साहेब जी म्हणाले, उत्तरामध्ये आपण म्हणतात तेही खरं आहे आणि उत्तरात दिलं तेही खरं आहे. कारण आपण उत्तर देताना त्याचे दोन टप्पे केले आहेत. चौकशी झाली का? हो. त्यामुळे तुम्ही चौकशी झाली नाही जे म्हणत त्याला हे सांगितलं की ते खरे नाही, चौकशी झाली आहे. मात्र चौकशीमध्ये 40 मुद्दे स्ट्रक्चरल होते, त्याची चौकशी झाली. आणि त्यानंतर पात्र अपात्रते म्हणजे परिशिष्ट दोन संदर्भात जे होतं त्याच्या चौकशी ती चौकशी यांच्या परव्यूमध्ये नव्हती, म्हणून या समितीने त्या संदर्भात शिफारस केली आहे. मी केवळ आपल्याला सांगतो की हा याच्यामध्ये ज्या समितीच्या शिफारसी आहेत त्यामध्ये त्यांनी कुर्ला महानंदानगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्वसन इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्तीकरिता IIT पवई यांच्याकडून सुचवण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची शिफारस केली आहे. स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये सुचवलेल्या दुरुस्त्या सक्षम संरचनात्मक अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली 6 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण करणे हे विकासाकावर बंधनकारक राहील आणि त्याच्यामध्ये थर्ड पार्टी ऑडिट करायचं आहे. दुरुस्तीचं काम पूर्ण करेपर्यंत विक्री घटकाच्या बांधकामास त्या ठिकाणी 50% मर्यादित परवानगी दिली आहे. स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये सुचवलेल्या दुरुस्त्या विकासकाने 6 महिन्यात पूर्ण न केल्यास स्टॉपवर्कचे आदेश देण्यात येत असं सुचवलंय. इमारतीच्या दुरुस्ती कामासाठी कुर्ला महानंदा सहकारी गृहनिर्माण संस्थेने विकासकास योग्य ते सहकार्य करणे बंधनकारक राहील. आणि 6वा जो मुद्दा आहे तो जो तुम्ही मांडलाय, झोपडपट्टी धारकांच्या पात्रतेविषयीच्या तक्रारी व त्यावरील अपिले विहित कालमर्यादेत निकाडीत काढण्याबाबत सक्षम प्राधिकारी व अपिलीय अधिकारी यांना शासन स्तरावर सूचना देण्याची शिफारस ही समिती करीत आहे. त्यामुळे आता हा जो 6वा मुद्दा आपण मांडलेला आहे यांच्या शिफारसीप्रमाणे याबाबत आता आपण त्यांना 1 महिन्याच्या आत अशा प्रकारे त्यांनी परिशिष्ट 2 मध्ये कुठे गडबड आहे का किंवा अपात्र लोकांना पात्र केलेलं आहे का, चुकीच्या लोकांना त्या ठिकाणी पात्रतेत ठेवलं आहे का, हा अशा प्रकारचे आता चौकशीचे आदेश दिले आहेत. 1 महिन्यात ती चौकशी आपण करू. आपण जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे, कारण IIT पवईने याचं सगळं त्या ठिकाणी पाहणी केली आणि आपण सांगितलं त्याप्रमाणे लॉट्स ऑफ इश्यूज त्यांच्या निष्कर्षात आहे. लॉट्स ऑफ इश्यूज इन बिल्डिंग आर रिलेटेड टू प्लंबिंग फेलियर्स अँड सीपेज अँड लीकेज विच हॅज कॉस्ट डिटेरिएशन इन द बिल्डिंग एस्पेशली ऑन द ग्राउंड फ्लोर. आणि मग बऱ्याच गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये पुढची कारवाई काय, तर 2 गोष्टी सांगितल्या होत्या. पहिली गोष्ट अशी सांगितली होती की 6 महिन्यामध्ये विकासकाने IIT पवईनी ज्या काही सुधारणा सांगितलेल्या स्ट्रक्चरल त्या सुधारणा कॅरी आउट करायच्या आणि त्या त्यांनी कॅरी आउट केल्या नाहीत तर स्टॉपवर्क नोटीस द्यायची, तशा प्रकारची स्टॉपवर्क नोटीस त्यांना दिलेली आहे. दुसरा महत्वाचा विषय याच्यात आहे की आता जी काही माहिती येते त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल चेंजेस जे करायचे आहेत किंवा त्याच्यात जी सुधारणा करायची आहे त्यामध्ये या सोसायटीत राहणारे 90-95% लोक तयार आहेत, पण 1-2-3 लोक असे आहेत की जे ते करू द्यायला तयार नाहीत. त्यामुळे स्ट्रक्चरली जी सुधारणा करायची आहे ती सुधारणा देखील थांबली आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की यांच्यावर कारवाई तर होत राहील पण स्ट्रक्चरली अनस्टेबल असेल किंवा स्ट्रक्चरली ज्यात रिपेअरची गरज असेल असं काम जर करू दिलं नाही तर उद्या त्यातनं काहीतरी अपघात होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे त्याचा कुठलाही परिणाम यांच्या कारवाईवर होणार नाही असं या ठिकाणी मी आश्वस्त करतो आणि आपल्या माध्यमातून तिथल्या रहिवाशांनाही विनंती करतो की IIT पवईनी जे स्ट्रक्चरल रिपेअर सांगितलेले आहेत ते कॅरी आउट करण्याची त्यांनी संमती द्यावी. अनेक अशी जी योजना आहे जे योजना अजून कार्यान्वित झालेली नाही, अशा ज्या रखडलेल्या मुंबईमध्ये जे SRA ची योजना आहेत, भाडे मिळत नाही काय होत नाही, पण या बाबतीत काही एक वेगळं धोरण आपण आणणार आहोत. या संदर्भात शासन धोरण आणत आहे आणि विशेषतः यामध्ये ज्या रखडलेल्या इमारती आहेत आणि लोक आता गेले आहेत त्यांना भाडे मिळत नाहीत
विकासकही काम करत नाही, अशा अशा ज्या काही योजना असतील याच्यामध्ये एकतर स्वयं पुनर्विकासासारखी योजना करता येईल का याचा एक प्रयत्न करू, किंवा नवीन विकासक जर आला तर नवीन विकासकाला ते काम देऊन, आणि सरकारच्या हे विचाराधीन आहे की 2 वर्षाचं भाडं SRAच्या माध्यमातून देता येईल का, अशा प्रकारचा विषय देखील सरकारच्या विचाराधीन आहे, जेणेकरून एकीकडे कामाची सुरुवात, नाहीतर आपण भाडंच देत राहू आणि कामच झालं नाही तर फायदा नाही आहे, त्यामुळे पॅकेज सहित की काम एवढ्या काळात पूर्ण करा आणि एवढा काळ भाडं आम्ही देतो आणि मग तुमच्या सेल कंपाऊंडमधनं ते भाडं आम्ही वसूल करतो, अशा प्रकारची एक योजना आपल्या विचाराधीन आहे, ती जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे, लवकरच त्याची घोषणा आम्ही करू. मुळामध्ये काय आहे की आपण पात्रतेचे 13 निकष वेगवेगळे ठरवलेले आहेत, आणि आता आपण जसं सांगितलं की आधार कार्ड 5% आधार कार्डामध्ये देखील अडचणी लक्षात आलेल्या आहेत की 4-5% आधार कार्ड देखील चुकीच्या कागदपत्रांच्या आधारावर मिळवलेले आहेत, आणि म्हणूनच आता केंद्र सरकारने आधार कार्ड व्हेरिफिकेशनचं काम पुन्हा सुरू केलेलं आहे. तर मला असं वाटतं की आता तरी पात्रतेचे जे निकष आहेत ते निकष काही लगेच बदलण्याचा विचार नाहीये, तथापि आपण जर या ठिकाणी मगाशी सचिन भाऊंनी विचारलं होतं तर जे काही आता आपण उपाययोजना करतोय त्याच्यामध्ये निविदा प्रक्रियेने विकासकाची नियुक्ती करणे आणि अभय योजना राबवण्याच्या संदर्भात शासनाने मान्यता आता दिलेली आहे, तसंच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व म्हाडा यांच्या संयुक्त भागीदारी अंतर्गत रखडलेल्या योजना पूर्ण करण्याचा एक प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. याचबरोबर झोपडपट्टी पुनर्वसन योजना गतिमान करण्याकरता काही धोरणात्मक निर्णय आपण घेतले आहेत, ज्यामध्ये पुनर्वसन सदनिकांच्या देखभाल खर्चापोटी भरावी लागणारी 40,000 ही जी काही रक्कम आहे ती पुनर्वसन इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र मंजूर करतेवेळी 1 रकमी घेण्याचा निर्णय आपण करतोय. खासगी मालकाच्या भूखंडावर 5% बँकेच्या हमीपत्राऐवजी 2% हमीपत्र, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस आशयपत्र व मंजूर आराखडे एकाच वेळी निर्गमित करणे, योजनेच्या आशयपत्र मंजुरीच्या प्रस्तावाची तपासणी 6 ऐवजी 3 टप्प्यात त्या ठिकाणी पूर्ण करणे, योजनांना जलद गतीने मंजुरी देण्याचं काम प्राधिकरणामार्फत करण्याकरता आता प्राधिकरणामार्फत ऑटो DCR संगणकीय प्रणाली त्या ठिकाणी आपण अवलंब करण्याचा निर्णय केलाय, त्यासोबत सार्वजनिक जमिनीवरील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांकरता जमिनीचे अधिमूल्य 10:10:80 या पद्धतीने आकारणी करण्याची सवलत ही आता आपण देतो आहोत, म्हणजे मग एकदम त्याचा बोजा येणार नाही आणि त्याला बांधकामाला मग पैसे उरत नाही, तर ती सवलत आपण देतो आहोत. आणि यासोबत या ठिकाणी परिशिष्ट 2 कमी कालावधीत व पारदर्शकपणे तयार करण्याकरता ऑटो एनेक्स्चर 2 अशी प्रणाली आपण विकसित करण्याची कारवाई सुरू केली आहे, ज्यामध्ये विनियमन 4.1 घोषित केलेल्या झोपडपट्टीसाठी 3C करण्याची आवश्यकता राहणार नाही, आणि ह्युमन इंटरव्हेन्शन कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी बोगस लोकांचं येणं हे कमी होईल, आणि हे जे काही त्या ठिकाणी आपण डिजिटल पद्धतीने तयार करू त्याचंही एक सेपरेट ऑडिट करण्याचा आपला विचार आहे. नाही, त्या संदर्भात बँकांची चर्चा झाली आहे, बँकांनाही आम्ही विश्वासात घेतलेलं आहे, आणि आता बँका SRA असं दोघं एकत्रितपणे 3रा विकासक नेमण्याचा आम्ही त्या ठिकाणी कारवाई सुरू केलेली. राज्य सरकारने थोडासा पुढाकार घेऊन ED च्या अटॅचमेंट मधनं त्या प्रोजेक्टला सोडवणं फार गरजेचं आहे, कारण तिकडचे लोक त्या बिल्डरच्या दुष्कृत्यामुळे वर्षानुवर्ष सफर होत आहे. पहिले दुसऱ्या विषयाचं मी उत्तर देतो. आपण त्या दिवशी प्रत्यक्ष मला भेटला होता आणि त्या दिवशीच मी आदेश ते निर्गमित केले आणि त्यांना सांगितलं की आता लगेच कोणावरही कारवाई करून कोणाला काढण्याची ही कारवाई तुम्ही थांबवा, ती तशी थांबवली आहे. आता हे जो कालावधी कमी करायचा आहे याच्यामध्ये 2 वेगवेगळी मतं आहेत. एक मत असं आहे की जेन्युइन लोक आहेत त्यांना त्यातनं त्रास होऊ नये, पण दुसरं मत हे पण आहे की लोक अनेक वेळा मग घेतील, विकतील, दुसरीकडे जातील, नवीन झोपडपट्ट्या तयार होतील, होमलेस होतील, तर त्याच्यामुळे त्याचा हा त्यामुळे एक मधला कालावधी हा काहीतरी काढायचा असं आमच्या डोक्यात आहे. हा बस करेक्ट 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 जवळपास, कारण आपल्या बाकी योजनांमध्ये 5 वर्षाचा कालावधी आहे, त्यामुळे तो 5 वर्ष करता येईल का, हा 5 वर्षाचा करता येईल का असा एक विचार शासनाच्या विचाराधीन आहे, आणि
त्यासंदर्भात आम्ही निर्णय करू, तोपर्यंत काही फार कोणावर कारवाई होऊ नये अशा प्रकारचे आदेश आपण त्या ठिकाणी देऊ. आपण जे ईडीच्या संदर्भात सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी ईडीला विनंती केलेली आहे की जे काही एसआरए आहेत त्याचे किमान रिहॅब पोर्शन जे आहे हे तुम्ही फ्री करा आणि ते बांधायची परवानगी द्या. प्रत्यक्ष बोलणे झाले लवकरच ते मान्यता त्याला देते. दुसऱ्या माणसानं तिथे एजंट आला आणि जवळजवळ 33 योजना ह्या फक्त अंतर्गत वादामुळे रखडलेल्या आहेत. याचा डायरेक्ट फटका किमान या 5-25 हजार लोकांच्यावर बसतो. तर एक धोरणात्मक निर्णय घेऊन हे फास्ट ट्रॅक वर कसं आणता येईल याचा विचार करा. आपण ज्याची मागणी केली मगाशी देखील मी सांगितलं हे निर्णय आपण घेतलेच आहेत. दोन निर्णय घेतले आहेत की एक तर आशय पत्र मंजूर करताना आराखडे देखील मागवून आशय पत्र व आराखडे एकत्रित मंजूर करावे हा एक निर्णय आपण घेतलेला आहे. आणि दुसरं आशय पत्र मंजुरीच्या प्रस्तावाची तपासणी आता 6 टप्प्याच्याऐवजी 3 टप्प्यात करायचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे. सन्माननीय सुनील शिंदे. नाही ते म्हणून मी मगाशी सांगितलं हे देखील आपण ऑटो अनेक्शर 2 प्रणाली विकसित करतोय की ज्याच्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शनच राहणार. सन 1998 ते 2004 रोजी मृत पावलेल्या व्यक्तीला जीवन दाखवण्यात आले. सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलेलं आहे की मृत व्यक्तीचं नाव टाकलंय तर त्यांच्या आत्म्याची माफी मागून ते नाव काढण्यात येईल आणि ज्यांनी ते नाव त्या ठिकाणी टाकलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि जी नावं पात्र होती पण तरी घेण्यात आली नाही त्याही संदर्भात जसं मी सांगितलं की परिशिष्ट 2 संदर्भातली सगळी कारवाई 1 महिन्यात पूर्ण केली जाईल. सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आज मुंबईच्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना एसआरए मध्ये राहणाऱ्या दिलासा दिला. त्यांनी जिवंतच नाही तर मृत आत्म्यांना देखील आज या सभागृहात दिलासा दिलेला आहे आणि म्हणून तमाम मुंबईकर जे या प्रश्नामुळे अडकले होते त्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.